हाय हॅलो, नमस्कार. मी दीपाली सपकाळ स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. कशा आहात तुम्ही सर्व, नक्की सांगा कमेंटमध्ये. चला तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात आणि आजचं माझं रुटीन काय काय आहे बघूया. आणि जम्मूमध्ये ना 2 दिवसापूर्वी खूपच पाऊस पडला आणि व्हिडिओ थोडासा लेट येत आहे कारण टाईम नाही एडिट वगैरे करायला. तर जम्मूमध्ये बघा, 2 दिवसापूर्वी ना खूप असा पाऊस झाला, खूप म्हणजे 1-1.5 तास पाऊस पडला होता. सगळीकडं पाणी पाणी केलं असं, तरी तर अजून थंडीचं आहे तरी त्यात पाऊस पडला. आणखी वातावरण एकदम गार झालं होतं. चला तर मग बघूया आजचं रुटीन. आणि आता ना संध्याकाळचे 5 वाजले होते आणि इथं माझं ना खूप दिवसाचं काम होतं ना, म्हणजे करायचं खूप दिवस झालं चालू आहे पण टाईमच भेटत नव्हतं. आज त्याला फायनली मुहूर्त आला होता आणि आज हे माझं काम स्टार्ट झालं. काम म्हणजे ना हे थंडीचे कपडे वगैरे आहेत, खूप असे कपडे आहेत थंडीचे. आणि इथं ना अजून थंडीच कमी होत नाही त्यामुळं थंडीचे कपडे ठेवली नव्हती. पण आता आजकाल ना थोडंसं गरमी होत आहे तर म्हटलं चला कपडे वगैरे पॅक करून ठेवूया. आणि 1-2 स्वेटर असं वरती ठेवले होते मुलांची, माझी फौजींची, बाकी एक्स्ट्रा आहेत ना ती सगळी मी आता पॅक करून ठेवतो. कारण दिवसभर गरमी लागते आणि सकाळ संध्याकाळ थंड वातावरण होतं आहे त्यामुळे म्हटलं चला जास्त काही लागणार नाहीत. आणि आता गरमीचे कपडे वगैरे काढले आहेत तर एवढी सगळी कपडे ठेवायला कपाटामध्ये जागाच नाही, तर म्हटलं चला आता हे फोल्ड करून ठेवणं खूप गरजेचं आहे. आणि जास्त कपाटामध्ये पसारा झाला ना मग कपडे वगैरे सापडत नाहीत, जे हवे आहेत ते सापडत नाही, नको तेच होतात पुढं. तर चला. आणि आता इथं ना एका साईडला बघा मुलांचं छान असं खाऊ वगैरे खायचं चालू होतं, टी व्ही वगैरे बघायचं दोघांचं छान चाललं होतं. आणि माझं एका साईडला कपडे वगैरे पण फोल्ड करायचं होतं. चला खूप असे कपडे आहेत, मला खूपच वेळ लागणार आहे. चला मग मी पटपट करते फोल्ड आणि बोलते नंतर. आणि अजून ना कपडे वगैरे घड्या घालायचं चालूच होतं कारण खूप असे कपडे होते, तर म्हटलं चला काही नाही. आणि आता इथं कुरणालचं नारनवचं खाऊ वगैरे खाऊन झालं, त्याच्यानंतर म्हटलं चला थोडा अभ्यास पण घेते. आता इथं मी माझं काम पण करू शकते आणि मुलांचा अभ्यास पण घेऊ शकते, तर म्हटलं चला अभ्यासाला घ्या. आणि आता इथं कुरणालचं चाललंय आणि कुरणालला ना अभ्यास करताना माझ्या जवळच घेऊन बसावं लागतं, नाहीतर काही ना काहीतरी आगाऊपणा करत असतो. अर्णव पण एका साईडला बसला होता आणि हा इथं कुरणालला बसवलं होतं. चाललंय आता छान अभ्यास करायचं आणि जरा लक्ष दिलं ना तर व्यवस्थित करतो, जरा मी इकडे तिकडे गेली तर लगेच उठून येणार माझ्या पाठीपाठी. तर म्हटलं माझ्याजवळ बसूनच सगळा अभ्यास कर. आणि मी तर अर्णवला काहीतरी समजून सांगत पण होती आणि माझं काम पण चालू होतं. चला तर मग मी आता आवरते पटपट. आणि फायनली ना बघा ही सगळी कपडे थंडीची माझी घडी करून झाले आहेत. आणि ह्याच्यामध्ये ना फक्त माझी आणि मुलांचीच आहेत, फौजींची आत नाहीत. फौजींचा मला वाटतं हा एक शर्ट आहे आणि हा हे एक स्वेटर आहे बस. अजून ह्याच्यात फौजींची त्यांचे आर्मीचे ड्रेस वगैरे, थंडीचे त्यांचे जॉकेट्स वगैरे, भरपूर अशा गोष्टी आहेत त्या अजून मी इथं नाही घेतल्या. त्या पलीकडल्या रूममध्ये आहेत तर तिथल्या तिथं फोल्ड करता येतील. आणि हे सगळे ना ह्या छोट्या अलमारीतल्या होत्या, इथल्या पुढल्या अलमारीत होत्या. तर बघा ही थंडीचे एवढे असे कपडे होती एक्स्ट्राची आणि त्याच्यामुळं ना ही अलमारी छोटी एवढी भरली होती, मला काही म्हणजे सुचतच नव्हतं. खूप दिवस झालं म्हणतोय तर चला आता फायनली सगळ्यांना फोल्ड केलं आणि आता ह्यांना ह्यांच्या जागेवरती पोचवूया, त्याशिवाय काही खरं नाही. कारण हे एवढी सगळी कपडे बिनकामाचीच आहेत, वरती सगळे धूळ वगैरे बसते. तर चला मग हे बघा अशी एवढी सगळी मी आता कपडे वगैरे सगळी मी व्यवस्थित घड्या वगैरे घालून ठेवल्यात. चला आता थोडासा चहा बनवते कारण खूप वेळ झाला एका जागेला बसून बसून कंटाळा आला. चला तर मग चला आता कपडे वगैरे सगळी फोल्ड करून झाली आणि खूप वेळ झालं लाईट पण गेल्या कारण बाहेर ना खूप असा पाऊस आहे, खूप म्हणजे खूपच पाऊस आहे. आज तरी ना दिवसभर पावसानं काय म्हणजे बंदच नाही झाला. आणि आपली गॅलरी आहे ना पूर्ण पाण्यानं भरली होती आणि पाणी जायतच नव्हतं एवढा पाऊस पडला आहे आज. चला काही नाही, लाईट पण गेल्या, बराच वेळ झाला मी वाट बघते. मला चहा वगैरे बनवायचा होता, मी म्हटलं लाईट आल्यावर बनवीन, मुलांना दूध वगैरे पण देईन. पण नाही, लाईट येईनच झाल्या. चला काही नाही, आता चहा पण घेते करून आणि मुलांना दूध पण देतो. माहीत नाही आता कधी लाईट येईल. आणि कपडे वगैरे ना सगळी फोल्ड करून ठेवले आहेत मी आता पलीकडच्या रूममध्ये नेऊन ठेवल्यात. आता बघूया लाईट आली तर बॉक्समध्ये पॅक करायची, नाहीतर मग काय आता उद्या कपडे रे जर लाईट आली तर मग पॅक करता येतील, नाहीतर असं अंधारामध्ये त्या रूममध्ये बल्ब पण नाही. तर चला मुलांना दूध देते आणि बघते लाईट कधी येते. स्वयंपाक पण बनवायचा आहे
आणि वेळ झाला आता बघा 6:45 वाजायला आहे, खूपच वेळ झाला, लाईट गेली. मी म्हटलं येईल थोड्या वेळानं, पण अजून काय आलीच नाही. चला मग आवरूया. आणि त्याच्यानंतर चहा वगैरे घेतला थोडासा, मुलांना दूध वगैरे दिलं. आणि आता इथं ना मी भाजी वगैरे साफ करत होती, कारण लाईट अजून आलीच नव्हती, स्वयंपाक वगैरे बनवायचा आहे. तर म्हटलं चला काय नाही, तोपर्यंत ह्या गोष्टी आहेत त्या करते बसून. आणि किचनमध्ये ना लाईट नसल्यामुळे खूप प्रॉब्लेम येतो. हॉलमध्ये आणि बेडरूममध्येच बल्ब आहे, आणि लाईट ना आजकाल जास्तच जाते. थोडा जरी पाऊस वगैरे आला की लगेच लाईट जाते, वारं वगैरे आलं तर. आता थोडा वेळ वाट बघते, नाहीतर मला स्वयंपाक वगैरे पण करायचं आहे. फौजी पण येतील थोड्याच वेळात, आणि फौजी आल्यानंतर मग कपडे वगैरे पण पॅक करीन मी. चला तर आता ना संध्याकाळचे 9:15 झाले, आणि मगाशी मी तुमच्या संग थोडा वेळ बोलली, त्याच्यानंतर लाईट गेली, लाईट आलीच नाही, खूप वेळानं आली. आणि मला वाटतं लाईट 6 गेली होती, आणि आता 9 लाईट आली आहे. 10-15 झालं लाईट येऊन. आमचं जेवण वगैरे झालं, भांडी वगैरे क्लीन केली, सगळं आवरलं आहे. आणि जे आपण कपडे वगैरे फोल्ड केली होती ना, त्यांना बॉक्समध्ये ठेवायचं होतं, पण लाईटच नव्हती. तर चला म्हटलं काही नाही, आता लाईट आली आहे तर चला कपडे वगैरे थोडे ठेवूया बॉक्समध्ये, कारण एवढी सगळी फोल्ड केल्यात. आणि अर्णव कुणासारखा धक्का लावून ना पूर्ण विस्कटत आहेत. फौजी लागल्या थोडे हेल्प करायला. फौजींना मी म्हटलं तुमचे कपडे आहेत ना ती फोल्ड करा, जे त्यांच्या मोठमोठ्या वर्दी वगैरे आहेत थंडीमध्ये वापरतात त्या. आणि आता इथं बघा कृणालना थंडीची टोपी आहे, त्याला सापडली, घालून बसलाय, सॉक्स घालून बसलाय. काय नाही काय तरी चालू आहे त्याचा आगाव पण. आणि फौजी पण त्या रूममध्ये आहेत. अर्णव झोपलाय, कारण अर्णव सकाळ सकाळी लवकर उठतो ना, तर तो झोपलाय. हा थोडा दुपारी झोपतो, त्यामुळे ह्याला काय अजून झोप नाही आली, त्याची अजून मस्ती चालूच आहे बघा. चला तर जाऊया आता बॉक्समध्ये, ती कपडे वगैरे सगळी व्यवस्थित ठेवूया. मी भाऊजीना म्हणतो ते उद्या वगैरे ठेवूया, नको म्हटले उद्या. आणि त्याने काय तर काम नाही, पेंट नाही बघा, बॉक्समध्ये कपडे भरूया. आणि जे कपडे आहेत ना खूप असे आहेत, आणि एवढी चांगली व्यवस्थित फोल्ड केल्यात परत आणि विस्कळतील. तर म्हटले चला काही नाही करूया, आता जास्त वेळ नाही झाला, 9:30 म्हणजे आता किती वाजले, 9:15 झाले, जास्त काय वेळ झाला नाही, तर होऊन जाईल. चला तर मग. आणि मी इथं आले ना तोपर्यंत फौजीने थोडीफार पॅक पण केली होती, आणि जे आपल्याला म्हणजे काय नको वगैरे आहे ते एका साईडला काढून ठेवली होती. आणि आता इथं फौजींचं चाललं होतं, सगळ्या कॅप्स वगैरे आहेत ना, सॉक्स वगैरे, ते एका म्हणजे प्लॅस्टिकच्या पिशवीत वगैरे ठेव म्हणले, कारण हे सगळं मिक्स झालं ना परत शोधायचं पण अवघड होईल. आणि इथं कृणालचं ना सगळ्या कॅपवर कॅप अशा घालायच्या चालल्या होत्या, एवढी गरमी आहे. आणि बघा 2 कॅप घालून बसलाय, म्हणजे असं काही नाही की थंडी आहे की जास्त असे कॅप वगैरे घालायची गरज आहे. तर बघा ह्याचं सॉक्स वगैरे घातल्यात, आणि मस्ती चालूच होती. अर्णव झोपला होता, आणि आता इथं चाललं होतं फौजींचं माझं सगळं आवरायचं. आणि बघा हे सगळ्या टोप्या वगैरे आहेत ना, त्या म्हणलं एका पिशवीमध्येच ठेवूया, म्हणजे लगेच घावतील पण आपल्याला. चला तर आता हे सगळं पॅक करते. आणि फौजीनी बॉक्समध्ये कपडे वगैरे पॅक केलीच होती, त्यामुळे थोडंफार काम आवरलं होतं. तर बघूया मग काय काय राहिलं आहे ते, मग मी पॅक करते. आणि त्याच्यानंतर ना हे कपडे एक्स्ट्राची होती, जे म्हणजे जास्त आता यूज पण होणार नाही, तर ते म्हणलं कशाला उगाच बॉक्समध्ये पॅक करायचं, बघूया देऊन टाकायची. आणि फौजींनी ना जे मी कपडे वगैरे फोल्ड करून ठेवली होती ती सगळी पॅक केली होती. तोपर्यंत मी भांडी वगैरे साफ केली, आणि फौजींनी माझं निम्मं काम आवरलं होतं. तर म्हटलं चला बरं झालं. आणि हे बघा असं छानसं त्यांनी पॅक करून ठेवलं होतं सगळं. आणि हे जे एक्स्ट्राचे कपडे आहेत, जे गरमीचे म्हणा किंवा जे आता आम्ही वापरत पण नाही, हे असे काय काय कपडे वगैरे होते ते मी प्लास्टिकच्या पिशवीमध्ये ठेवते. आणि बघूया ज्यांना गरज असेल त्यांना इथं देऊन टाकूया. इथं येतात म्हणजे असंच आमच्या म्हणजे रूमची वगैरे काय काय कामं वगैरे असतात, हे करण्यासाठी बाहेरून लोक येतात. त्यांना जर गरज असली तर द्यायची, नाहीतर मग कचऱ्यामध्ये द्यावी लागणार. तर मग आता इथं मी बघत होतो काही वापरात येतील काय नाही. चला तर मग आजचा व्हिडिओ मी इथं संपवते. आजचा माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आवडला तर छोट्यांनी खूप सगळं प्रेम द्या, मोठ्यांनी खूप सगळा आशीर्वाद द्या. तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल धन्यवाद. चला तर मग भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. ओके बाय, जय महाराष्ट्र.